2019 या वर्षीच्या पाणी टंचाई काळात वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड या संस्थेनं वाहतुकीच्या बिलाच्या रकमेची अन्यायकारक पद्धतीनं केलेली 40% कपात मागे घेऊन फक्त 10% कपात करावी आणि उर्वरित रक्कम टँकर चालकांना मिळावी या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य डॉक्टर भगवानराव मुरुंकर यांच्या नेतृत्वाखाली टँकर चालक तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं. सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याच्या लेखी आश्वासनानंतर डॉक्टर भगवान मुरुंकर आणि टँकर चालकांनी उपोषण मागे घेतलं. टँकर मालक बबरुवान संपत साळुंके, सतीश वैद्य, बाळकृष्ण नेटके, अविनाश कडभणे, संतोष पवार, दिलीप पवार, प्रकाश ढवळे, नंदकुमार गोरे, रमेश ढगे, बाबुराव भोंडवे, भरत जगदाळे, राजेंद्र ढवळे, भास्कर ढवळे, केरबा जाधव, संतोष महादेव पवार आदी टँकर चालकांनी जामखेड तालुका वीट उत्पादक वाहतूक संघटनेकडे आपले टँकर लावले होते. सदर संस्थेने मात्र टँकरची बिले अदा करताना तब्बल 40% इतकी कपात करून बिले दिली आहेत. ती टँकर चालकांना मान्य नसल्याने डॉक्टर भगवान मुरुंकर यांच्या समवेत टँकर चालकही उपोषणाला बसले होते. या गैरप्रकाराला जबाबदार धरून या संस्थेवर कडक कारवाई करावी, संस्था काळे यादीत टाकून टँकर मालकांची बिले देण्यासाठी संस्थेला भाग पाडावं अशी मागणी करण्यात आली. 10% कमिशन कापायचं, त्यांनी 40% कमिशन कापले आणि एक संस्थेमार्फत गाड्याला वाटतं आम्हाला वर स्टॅम्प लागतं म्हणून आमच्याकडे कोरी 100% रुपयाचे कोरी स्टॅम्प दिले. त्याच्यावर काय आम्ही लेखापडी केलेली नाही. बघा आमच्या कोरी स्टॅम्पवर सह्या करून त्यांनी स्टॅम्प आम्हाला मागितले. आता आम्हाला काम धंदे नव्हते, गाड्या आम्हाला मागितल्यामुळे आम्ही कोरी स्टॅम्प दिले त्यांना 100% रुपये. तुम्ही आमचं आज वाहन मालकाने आम्ही दिलेत ना. काय नाव? संतोष महादेव पवार. ट्रॅक्टरची संस्था आहे, वीट उत्पादकाचं असते नाव येतं संस्थेचं, पण ते जेडी ट्रॅक्टर सगळा कारभार पाहिजे. आपल्या आमच्या धंद्यावर कमिशन जास्त काढतात ते आम्हाला मान्य नाही. हायकोर्टात जाणार सभापती जाणार, हायकोर्टात जाणार. रामभाऊ बोंडवे 2019 वीट वाहतूक उत्पादन संस्थेकडे टँकर लावायला 25,000 मला मागितले होते जेंडे डॉक्टरने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या संस्थेच्या. इकडून तिकडून लावली गाडी कशी तरी, कोरं टॅम्प घेतलं, पैसे काय हिशोब देईना, डिझेल जास्ती फुलं पैसे मागायला गेले तर काय ओढवडीची उत्तरं करते तर उद्या देतो हिशोब घेऊ गुतला आहे तेव्हा दवाखान्यात गेला किंवा बांधगडी झाली ते काय करू नका. ते पैसे काय 1 रुपया बी मला तर 1,00,000 रुपये दिले 4.5 महिने गाडी चालवून, त्याच्यापेक्षा काय पैसे दिले नाहीत काय नाही. आणि पैसे मागायला गेलं तर काहीच नाही, डिझेलमध्येच गेले तर 40% रक्कम कापली. GPS आम्ही पदर घेऊन बसलो त्याचे 11,000 काढले तर काय हिशोबच नाही कुठला काही हजार. हे 4.5 महिन्यात 1,00,000 रुपये दिलेत मला फक्त गाडी कुठलं इथं तर इथून पुढं कोर्टात जाणार आम्ही, त्याची काय दाखल करणार हायकोर्टात जाऊन जेंडे डॉक्टरच्या त्या संस्थेच्या विरोधात. मी 2019 वीट वाहतूक संस्थेकडं ट्रक लावली होती पाण्यासाठी, तर त्यांनी माझं 4.5 लाख रुपये विल झाले, त्यातले 1,00,000 रुपये मला फक्त दिलेत आणि बाकीचे पैसे वगैरे डिझेलमध्ये गेलेत म्हणजे तर 56,000 रुपयाचंच फक्त डिझेल झाले, बाकी काही हिशेब काय देत नाही. तर आणि जर ह्यांनी पैसे नाही दिले तर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू. जामखेड तालुका वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्थेनं मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून टँकर चालकांना नियमाप्रमाणे बिले दिली नाही. प्रति टन 230 रुपये असताना 145 रुपये टनानं पैसे दिलेत. तसेच डिझेलसाठी सरकारी दर 51.91 रुपये किलोमीटर असताना 27 रुपये किलोमीटरप्रमाणे पैसे दिलेत. अनेक वेळा टँकर चालकांनी पैशांची मागणी केली असता संस्थेनं पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. आम्हाला अधिकाऱ्यांना टक्केवारी द्यावी लागते, तुम्हाला काय करायचं ते करा अशी दमबाजी केली. त्यामुळे संस्थेची सखोल चौकशी करावी आणि संस्थेला काळ्या यादीत टाकून टँकर चालकांच्या नियमानुसार बिले मिळावीत म्हणून डॉक्टर भगवान मुरुंकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 16 टँकर चालकांनी उपोषण सुरू केलं होतं. सायंकाळी 7:30 वाजता नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्या टँकरबाबतची चौकशी करण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आणि चौकशीत जर समाधान झालं नाही तर न्यायालयात न्याय मागणार असल्याचं डॉक्टर भगवान मुरुंकर यांनी सांगितलंय. दुष्काळामध्ये पंचायतीमार्फत आणि नगरपालिकेमार्फत बरेचसे टँकर पाणी वाहतूकसाठी लावले होते. त्या ठिकाणी जामखेड तालुका वीट उत्पादकांची मोठा वाहतूक संस्था या संस्थेला टेंडर केलं, संस्थेमार्फत ह्या लोकांचे टँकर पाणी वाहतूकसाठी चालू होते.
त्या ठिकाणी संस्थेने ज्यावेळेस टँकर लावले त्यावेळेस त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट करायचं म्हणून कोरेज स्टॅम्प घेतले, आणि कोरेज स्टॅम्प घेतल्यानंतर त्यांचे बिलं ज्यावेळेस आले त्या बिलं देतावेळेस संस्थेनं 40% प्रमाण कपात करून त्या लोकांना बिलं अदा केली. 40% अदा केल्यानंतर मग हे लोकांनी तक्रार आमच्याकडे आणून दिली. ते म्हटले आमच्या अशी तक्रार आहे या संस्थेनं आमच्याकडे 40% कपात केली. तर त्यानंतर मी त्या संस्था चालकांशी किंवा संस्थेच्या संचालक बोर्डाशी बोललो की 40% कपात करणं योग्य नाही. हे ग्रामीण भागात लोक आहेत, काही लोकांनी तर जमिनी विकल्या टँकर घेतले आहेत. जे नियमानुसार तुमची कपात असेल कमिशनची की 5% असावी, तर ते म्हणजे नाही आमचं याच्या संस्थेचं भागत नाही. आम्ही यांच्याकडे कोरेज स्टॅम्प घेतले आणि त्यांनी आम्हाला लिहून दिले आमची काही हरकत नाही म्हणून. परंतु ह्या लोकांचे म्हणणं असं आहे की आमच्याकडे ज्यावेळेस स्टॅम्प घेतले त्यावेळेस आम्हाला त्या संस्थेचे ॲग्रीमेंटचं स्टॅम्प घेतले, कमिशनचा विषय कधीच हे बोललेलं नाही. मग त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांना मी 27 तारखेला निवेदन दिलं की ह्या लोकांवर असं असं अन्याय होतो आहे. तहसीलदार साहेबांना दिलं, BDO दिलं, उपनिबंधक कार्यालयामध्ये दिलं, SP साहेबांना दिलं आणि PI साहेबांना पण निवेदन दिलं की ह्या लोकांवर अन्याय होतो आहे. त्यांची जर 15 दिवसामध्ये आपण समस्या तडजोड नाही केली तर 11 तारखेला ह्या टँकरवर समेत मी उपोषण करणार आहे. परंतु गेल्या 15 दिवसामध्ये कुठलीही तडजोड किंवा संस्थेने कोणालाही विचारणं न केल्यामुळं आम्हाला आज या तहसील कार्यालयाचं उपोषण बसण्यात वेळ आहे. यामध्ये आपण पाहता की 2013 दुष्काळ पडला होता. मी पंचायत संपत्ती असताना त्यावेळेस टँकरवाले उपोषणला याच ठिकाणी बसले होते. त्यावेळेस त्यांच्यामध्ये तडजोड करून 10% कमिशन कपात करून त्या लोकांना बिलं अदा केली. त्यानंतर परत 2019 संस्थेनं तोच गोंधळ घातला. प्रत्येक वेळेस संस्था हे कमिशन 40% कमिशन कपात करणं ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठंही कुठलीही संस्थेकडं असं हे तुम्हाला पुरवा मिळणार नाही की कुठली संस्था 40% कपात करते म्हणून. पण ह्या संस्थेनं आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं जे 40% कपात केली हे 10% करावी आणि उर्वरित त्यांचा जो फरक आहे 30% त्यांना अदा करावा यासाठी आम्ही उपोषण करत आहोत. त्यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही ही याचिका 4-5 दिवसामध्ये लगेच हायकोर्टमध्ये दाखल करणार आहोत. त्या ठिकाणी जो हायकोर्ट आम्हाला न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल. कारण ज्यावेळेस संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस त्यांचा नियम अटलेले असतात. ज्यावेळेस ऑडिट होतं ऑडिटमध्ये त्यांना नियम आणि अटी असतात. परंतु त्या सगळ्या अटी पायदळ तोडून त्यांनी शेतकऱ्यांवर त्या टँकर चालकावर अन्याय केला आहे, त्यामुळं हा अन्याय दूर व्हावा अशी आमची शासनाला विनंती आहे. संस्थेला आतापर्यंत त्यांचा टोटल जर हिशोब आपण केला तर 50 समितीकडचं 9 कोटी रुपये आणि नगरपालिकेचे 5.5-6 कोटी रुपये असे जवळजवळ 14-15 कोटी रुपये असे अदा झाले. हे बिल अदा करता वेळेस त्या संस्थेचं पेमेंट निघत नव्हतं म्हणून ह्यांनी काही नेत्यांना हाताशी धरून त्यांना काही प्रमाणात लाच देऊन हे बिल अदा केली आणि आमच्या शेतकऱ्यांना केला. या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ 5.5-6 कोटी रुपये त्यांनी कमिशन घेतलं आहे आणि त्यामध्ये काही नेतेमंडळींना पैसे देऊन हे बिलं तातडीनं त्या BDO दम देऊन एका रात्रीमध्ये तयार करायला लावले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक संस्थेला दिले. BDOचंही म्हणणं असंच होतं की जे संस्थाच्या टँकर चालक आहेत त्यांचे अन्याय व्हायला नको, परंतु शासकीय कर्मचाऱ्याला काही बोलता येत नसतं. त्याप्रमाणे BDOला दमदाटी केली, कर्मचाऱ्याला दम दिला आणि एका रात्रीमध्ये पूर्ण बिलं तयार करून दुसऱ्याच्या संस्थेला चेक द्यायला. ह्यामध्ये जवळजवळ माझ्या मातेप्रमाणे 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या स्तरावर झालेला आहे. त्यामुळे केला नेमका म्हणजे त्यामध्ये आमच्या पंचायत समितीचे सभापती यांचे नातेवाईक आणि त्यांची काही वरिष्ठ मंडळी त्या यांच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी रुपयाचा फार मोठा अपहार या बिलामध्ये झाला आहे. त्यामुळं आम्हाला उपोषण वाटतं. संस्था ह्याचे सर्वासर्व डॉक्टर ज्ञानेश्वर जेंडे ह्यांच्या माध्यमातून ह्या संस्थेचं काम करत असतं. परंतु त्यांना जर विचारणा केली तर त्यांचं दिसण्याचं रूप वेगळं आहे, परंतु आजचं रूप वेगळंच आहे. त्यांनी ह्या टँकरवरून अशा धमक्या दिल्या की तुमचं जे राहिलेलं बिल आहे हे तर देणार नाही, परंतु माझ्या पाठीमागं फार मोठी ताकद आहे, त्यामुळं मी कोणाला जमानत नाही. उद्या भविष्यात तुम्ही माझ्याबरोबर काही जरी केलं तर मला काहीच फरक पडत नाही अशा आशेची भाषेली यांची आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.